नाशकात ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय गुरुवारी रात्री शिवसेनेच्या ठाकरे पक्षातले बारा माजी नगरसेवक यांनी शिंदे यांच्या पक्षात मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश केलाय यामध्ये माजी नगरसेवक अजय बोरस्ते सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे डी जी सूर्यवंशी सुदाम ढेमसे श्यामकुमार साबळे चंद्रकांत खाडे सुवर्णा मटाले पूनम मोगरे जयश्री खरजूळ ज्योती खोले यांची नावं समोर आलेली आहेत या प्रवेश सोहळ्यासाठी म्हणून पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिंदे पक्षातले अनेक पदाधिकारी उपस्थित होते न्यूज एटीन लोकमतनं आठवड्यापूर्वी याच संदर्भातली बातमी दिलेली होती या पक्षप्रवेशाच्या सगळ्या सोहळ्यानंतर या बातमीला आता दुजोराच मिळालेला आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत आहे लक्ष्मण आठवड्याभरापूर्वी याच पक्षप्रवेशाच्या बातमी संदर्भातली अपडेट आपण दिलेली होती आणि आता या आज यावर शिक्कामोर्तब झालेला आहे लक्ष्मण काय सांगता येईल याबद्दल खर तर न्यूज एटीन लोकमतने या सर्वात पहिले ही बातमी दाखवली होती ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे आणि हे सगळे जण गुवाहाटी दर्शनाला गेले आणि त्यानंतर गुवाहाटी दर्शन झाल्यानंतर हे लोक जे आहे ते पुन्हा महाराष्ट्रात परतल्यानंतर हा पक्ष प्रवेश होईल अशा प्रकारची बातमी न्यूज एटीन लोकमतने दाखवली होती अखेर त्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे अजय बोरस्तेंसह अकरा नगरसेवक एकूण असे बारा नगरसेवक जे आहे ते शिंदे गटामध्ये दाखल झालेले आहे त्याबरोबर अजय बोरस्ते शिवसेनेचे माजी प्रमुख आहेत त्याचबरोबर लवटे बंधू आहेत जे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते असे अनेक नगरसेवक जे आहेत ते आ, आता शिंदे गटामध्ये दाखल झालेले आहेत तर न्यूज एटीन लोकमतने ही सगळी बातमी दाखवल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः या ठिकाणी संजय राऊत हे दाखल झाले होते संजय राऊत आल्यानंतर संजय राऊत यांनी अनेक कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली त्यांच्याशी संवाद साधला चर्चा केली मात्र ही सगळी चर्चा केल्यानंतर देखील काल रात्री उशीर आहे बारा नगरसेवक जे आहे ते अशा पद्धतीने शिंदे गटामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाची ताकद आपल्याला वाढताना पाहायला मिळते दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश जे आहे ते पुढच्या काही वेळामध्ये वर्षा बंगल्यावरती होणार आहे मात्र रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली बैठकीमध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर वर, फोटो सेशनही केलं ते फोटोही माध्यमांपर्यंत पोहोचले आणि आता पुढच्या काही वेळामध्ये हे जाहीरित्या पक्षप्रवेश करतील आणि आपण शिंदे गटामध्ये का दाखल झालो यामुळे प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय लक्ष्मण धन्यवाद आपण हि जी माहिती दिली त्याबद्दल